काय झालं नैना? तू रडतीयस? आई मला तुला काहीतरी सांगायचं आणि ते ऐकल्यावर कदाचित तू माझ्यावर खूप रागवणार आहेस, पण मी जे काही केलंय त्याला काही काही कारण होती, मला समजून घे आई. प्रस्तावना न करता सांगणारच का काय झालं ते? गेले काही दिवस तू मला सारखे विचारतेस ना, मी अशी अशी विचित्र का वागते? मी सारखी घराबाहेर कुठे जाते? मी अविनाशला भेटायला जात होते. आई मैं गमन. ये अविनाश, ये ऑफिसमध्ये आलेल्या लोकांना बाहेरच्या बाहेर फुटवण्याची पद्धत नाहीये इथे. विक्रम, मी माझ्या केबिनमध्ये दोन एडक्यांच्या झुंजीमध्ये पायाखालचं गवत चिरडलं जायला नको. तेव्हाही अशीच फालतू बकबक करायचा? आजही तू का आलायस माझ्याकडे? काय हवंय तुला? तू जरे तुरेवर आलास बर केलंस. तू का आलायस माझ्याकडे? घर बांधून घ्यायला तर नक्कीच आलो नाहीये. जे दुसऱ्यांचं घर मोडतात त्यांना स्वतःच घर बांधण्यात इंटरेस्ट नसतोच. इथं का आलोय? बोलायचं होत तुझ्याशी जरा. आपल्यात बोलण्यासारखं काही नाहीये, तू जाऊ शकतोस. मी काय करावं हे मला कोणी सांगू शकत नाही विक्रम, आणि तूही त्याला अपवाद नाहीयेस. विक्रम, तू रागावू नकोस, जरा शांतपणे. नाही, मी तुझ्यावर नाही रागवलंय, मी तिच्यावर रागवलंय. तिने स्वतःची वकिली करायला तुला इथे पाठवलंय आणि माझी पाठ वळल्यावर तिने तुला फोन केलाय आणि तू आलायस माझ्या समोर अशा पोकळ डरकाळ्या फोडायला. मरणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा म्हणून तरी माझं ऐकून घे प्लीज. काय म्हणालस? हे मरणाऱ्या माणसाचेच बोल आहेत विक्रम. काही महिनेच, कदाचित काही दिवस उरलेत माझ्याकडे, त्यानंतर हे आयुष्य संपून जाईल. अविनाशला कॅन्सर झालाय हे नैनाला कोणी सांगितलं? अविनाशची आई भेटली होती नैनाला. तू इतके दिवस तिला सारखे फोन करत होता ते यासाठीच. त्याला भेटून माफी मागायची होती तिची. तिच्याशी बोलायचं होतं एकदा. कसला विचार करताय? याचाच विचार करतोय. त्या दिवशी अविनाश आपल्या घरी आला होता तेव्हा त्याच्या दंडाला धरून त्याला जवळपास घराबाहेर काढायचं मी शिल्लक ठेवलं होतं. तेव्हा तो मरणाच्या दारात उभा होता. तेव्हा तुम्हाला माहीत नव्हतं हे? आयुष्यभर मी अविनाशचा तिरस्कार केला पण तरी वनिता प्रश्न पडतो. अविनाशला मरण यायचं हे त्याचं वय आहे का? नैना म्हणत होती अजून आशा आहे. अमेरिकेहून एका डॉक्टरचा मेल आला होता तिला आज. ते त्याच्यावर ट्रीटमेंट करायला तयार आहे. ट्रीटमेंट सक्सेसफुल होऊ दे, त्याला दीर्घायुष्य लाभू दे, हवं तर त्यासाठी मी परमेश्वराची प्रार्थना करीन. ही माझी मेडिकल फाईल. माझ्या बोलण्यावर तू विश्वास नाही ठेवणार कदाचित, पण हे सगळे रेप्युटेड डॉक्टरचे रिपोर्ट्स आहेत, त्यांच्यावर तरी विश्वास बसेल तुझा. साधारण 4 महिन्यांपूर्वी मला कळलं की मला कॅन्सर झालाय. तेव्हापासून मी नैनाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो. अपेक्षा काहीच नव्हती, फक्त एकदा तिच्याशी बोलायचं होतं. मी तिला जो काही त्रास दिला त्याबद्दल तिची माफी मागायची होती. नैना तिच्या कुठल्या जुन्या बॉयफ्रेंडला भेटायला येत नव्हती.
मरणाच्या दारात उभ्या असलेल्या एका माणसाचे शेवटचे चार क्षण आनंदी करायला ती येत होती. आणि एवढं करूनही ही पट्टी अजूनही थांबली नाहीये. अमेरिकेत म्हणे एक डॉक्टर आहे, त्याला मेल पाठव, त्याच्या मागे लाग, एक न दोन. म्हणूनच मी तुला भेटायला आलो, हे सांगायला की नैना तुझी होती, तुझीच आहे, माझ्याकडे फक्त तिच्या आठवणी आहेत. काय झालं मम्मा? काय नाही ग, मला माहित तू रडतीस. तुझ्या बाहेर जा, ड्रॉइंग कर, जा गुड कर. मम्मा मी जेव्हा रडतं तेव्हा तू कशी माझ्या शेजारी बसतेस? माझ्या आजोबांच्या खुरेत जाऊन जा, गुड कर, जा गो बाळा, प्लीज. सध्या आजोबा तुम्हाला भेटायला आलेत. आजोबा बघा ना मम्मा रडते, आणि काय रडतोस विचारलं तो काही सांगत नाहीये. देवी बाळा, तुझी मम्मा का रडतीये हे तिने आम्हाला नाही सांगितलं, तरी आम्हाला कळलंय. काय झालं? कारण तुझी मम्मा एक चांगली मुलगी आहे. कारण काही झालं तरी तू माझ्या मुलीचीच मुलगी आहेस ना.